अंकित पटेल एक मोठं नाव भिवंडी टेनिस विश्वामध्ये स्ट्राइक एंडला आहे लेफ्ट हँड बॅटर पाहिली होती बॅटिंग हंसिका स्पोर्ट अकलोली आयोजित स्पर्धेमध्ये व्हाट अ शॉट परफेक्ट मुवमेंट ने मात्र शॉट लगला स्क्वेअर लेग डीपला चेंडू जातोय एक टप्पा अखेर शानदार वज्रेश्वरी ब्रँड अंकित राष्ट्रवाद चषक मध्य संदीप पाटील आणि संपूर्ण एसपी बिलोई टीम कडून आपलं हार्दिक स्वागत गोलंदाज बॉलिंग मार्क वर पाहायला मिळतात मिस्टर गणेश जाधव हवेमध्ये बॉल आणि चेंडू सीमा षटकार क्या बात है भूषण ठाकरे यांचं आगमन झाले संदीप पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांचं आगमन होता षटकार मात्र पाहायला मिळतोय वज्रेश्वरी संघाचा अंकित पटेलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार दहा धावा पहिल्या दोन बॉलला पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात वज्रेश्वरी अंकित पटेलने केली आहे वारेट संघाचा महत्त्वाचा शिलेदार आज मात्र प्रथमेश ठाकरे अनुपस्थित आहे ज्यानं या देशातल्या वर्ल्ड कप टेनिसचा गुजरात या ठिकाणी जबरदस्त मात्र मालिकावीर घेतली होती आणि तो अनुपस्थित असल्यामुळे याचा फायदा होईल का अंकित पटेलला वज्रेश्वरी टीमला क्रिकेट मित्रांनो कोणी मोठा छोटा नसतो मेहनत महत्वाची असते आणि इथे मात्र सुरेख फटका ऑन साइडला बॉल तडवला गेलाय शॉर्ट मिड विकेटला बॉल फील केला एकदम अंकितने कव्हर केली प्रॉपर क्रिकेट सुद्धा खेळावं लागतं क्रिकेटमध्ये आणि या तीन बॉल मध्ये धावसंख्या फरकावर झाली ती 11 आणि पुन्हा एकदा आई गावदेवी देवगर संघ आज जिगर करतोय येतोय स्पर्धेत मिस्टर मिक्सर हवेमध्ये बॉल आणि कॅश सुटली आहे अंकित पटेलचा इझी कॅश सोडलाय दर्शन मिलगेचा अंकित पटेल लॉन्ग स्ट्राइक एंडला आहेत ही कॅश ड्रॉप झालेली आहे विकेट कुठली असो दबाव ठेवण्याकरिता संधी असते मित्रांनो क्रिकेटमध्ये परंतु नशीब या ठिकाणी मध्ये लागतंय दर्शन बिर्जे माननीय शांताराम पाटील यांचं आगमन झालंय शांताराम काठोळ यांचं आगमन झालंय आपलं हार्दिक स्वागत भोग्या गोलंदाज तयार पाहू शकता आपण गणेश जाधवला आणि ते पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा इशारा अवंत दौडीमध्ये धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते या ओव्हरचे बॉल झालेत चार धावसंख्या मजबूत आहे धावसंख्या 13 पहिल्या इनिंगची बॅटिंग करतात या मॅच मध्ये राष्ट्रवादी चषक मध्ये वज्रेश्वरी टीम आणि बॅटर पाहत आहे दर्शन बिर्जे आणि अंकित पटेलला बाल बाल बचे अंकित पटेल चेंडू मात्र या ठिकाणी यष्ट्यांवर जाता बाहेर निघणार होता पंचाने अॅक्युरेट हेरलंय आणि पाचवा बॉल डॉट येतोय धावसंख्या 13 असताना रनरेट चांगला आहे पहिल्या ओव्हरला किमान 10 ते 12 धावा घेणं गरजेचं होतं दोन मोठ्या फटक्यांनी धावसंख्या मात्र 13 वर पोहोचली जरूर शेवटचा अंतिम चेंडू गणेश जाधव गोलंदाज वारेट कडनं फुलटॉस बॉलवर क्लीन बॉलची विकेट फर्निचर बिघडले पहिला धक्का मोठी विकेट अंकित पटेल बाद तंबूच्या असल्याला राष्ट्रवादी चषक मध्ये धनकेबाज फलंदाज सूचना असेल की एंट्री गेट आपण मोकळा करायचा आहे छोट्या भाई देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र यांचं आगमन होणार आहे
तेव्हा आपण प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण जाणून जाणीवपूर्वक या ठिकाणी एंट्री गेट अडवू नका, एंट्री गेट मोकळा करायचा आहे, आपलं हार्दिक स्वागत असेल। पाहुण्यांचं आगमन होतं, एंट्री गेट मोकळा ठेवायचा आहे। छोट्या भाई यांचं आगमन होणार आहे राष्ट्रवादी चषक बिलोशी मध्ये। गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता माझा तयार होतोय। षटक नंबर दोन, नाव आहे भूषण। संतोष घनत यांचं आगमन झालंय अडणे भाताने। आपलं हार्दिक अधिक स्वागत, आमचे वर्गमित्र आपलं हार्दिक स्वागत। आणि अडणे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आपला खेळ मात्र दाखवणार आहेत। देवघर संघ सुद्धा ओपन ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र तेवढ्या जिगरीने मात्र खेळणार आहे। देवघर संघाचा इतिहास हेच सांगेन, या वाडा तालुक्यातील संघ आहे आणि मोठ्या स्पर्धा खेळत असतो। गोरसे संघाला अनगाव या ठिकाणी देवघर संघानं पराभूत करणारा पहिला भारतीय वाडा तालुक्यात संघ आहे, ज्यानं गोरसे संघाला पराभूत केलं होतं गोरसे बी ला, तो म्हणजे गावदेव देवघर संघ। यापुढील टॉस साठी आमंत्रित करतोय आडणे विरुद्ध धोंडा वडोली कर्णधार। टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय। फायनल कॉल, धावसंख्या जर बघितली आपण मॅच मध्ये येतोय। पुन्हा एकदा मैदानाच्या आत मध्ये स्कोर झालाय 14 धावा 7 बॉल मध्ये पहिल्या इनिंगची बॅटिंग करतायत वज्रेश्वरी टीम राष्ट्रवादी चषक बिलोशीची या नाईट रात राणी क्रिकेट स्पर्धेमध्ये। सामना भन्नाट आहे, 7 बॉल मध्ये 14 धावा आहेत। गोलंदाज भूषण वारेड संघाचा रोखेल का, स्ट्राईकला आहे बॅटर वज्रेश्वरी संघाचा भूषण। बघूया दीपेश जाधव ची वर्णी आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वर, दुष्यंत बॅटिंग करतायत। सामना भन्नाट होईल कारण अंकित पटेल ची विकेट काढल्यानंतर संधीचा फायदा मात्र या ठिकाणी घेत आहे दीपेश जाधव। स्कोर मात्र थांबलाय, 14 बॉल झाले ते 8-1 गडी बाद पहिल्या इनिंगची बॅटिंग करते वज्रेश्वरी टीम। सुरेख पटका दुष्यंतच्या बॅट मधन ह्यूज सिक्सर डीप लॉन्ग ऑन वरन तडाका, क्या बात है, सीम बार रेषा पार। या षटकारण धावसंख्या फळकावर मोठी झाली, 9 बॉलचा खेळ झालाय। टॉस बॉक्स समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स खाली करायचंय। बॉन्डीलाईचा ताबा घ्या। एसपी बिलोशी जे कंबर अतिशय खंबीर नेतृत्व आहेत, छोटे पटाका सगळे सदस्य, बॉन्डीलाईचा ताबा घ्या सगळ्यांनी। 2-2 आपण 20-20 फुटावर उभे राहायचंय। सगळ्यांना एक जंगी पार्टी संदीप पाटील एसपी यांच्याकडनं दिली जाईल। सगळे छोटे पटाका एसपी बिलोची टीम। चला महिला बचत गट यांच्याकडनं खेळाडू आणि प्रेक्षकांकरिता स्वस्त आणि मस्त नॉनव्हेज व्हेज थाळी उपलब्ध आहे। जो बंगलो आहे बंदूप यांचा त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत। अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बंगल्याच्या समोर प्रांगणामध्ये भोजनाची उत्तम सोय महिला बचत गट बिलोशी यांच्या माध्यमातून। भोग्या गोलंदाज तयार आणि इथे बघितलं आपण डॉट बॉल निर्धाशून मात्र हाताळला गेलाय। रात राणी क्रिकेटचा स्पर्धा म्हटल्यानंतर तेवढीच मात्र क्रिकेटची लज्जत पाहण्याकरिता मात्र आनंद असतो, त्याचबरोबर मित्रांसोबत गप्पा मारताना तेवढीच मेजवानी मात्र आनंद घेण्याचा असतो। आणि याच करिता रॉयल होम किचन चायनीज सेंटर आपल्यासाठी ओपन आहे, जरूर आपण भेट द्या। भावेकर या ठिकाणी उपलब्ध आहेत, एनर्जी ड्रिंक ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे किंवा ऑर्डर करायची असेल तर नक्की भेट द्यायची आहे रॉयल होम किचन चायनीज सेंटर। गोलंदाज तयार, सातत्यपूर्वक धावसंख्या रोखण्याची जिद्द होती, धावसंख्या 20 वर मात्र पोहोचली। चांगली बॅटिंग वज्रेश्वरी कडनं, फलंदाज तयार मिस्टर डेंजर दुष्यंत, षटका ठोकला परंतु 2 बॉल सुद्धा हुकला। पुन्हा एकदा पुल केले, बॉल जातो सीमा रेषा पार वाईडी डीप लॉंग ऑन वन वज्रेश्वरी ब्रँड दुष्यंत ठरतोय या ठिकाणी खतरनाक षटकार। वारेच्या विरोधात हल्ला बोल
आले दोन षटकार आणि म्हणून धावसंख्या बनली 26. पहिल्या दोन षटकात मजबूत तुल्यबल धावसंख्या आली फायटिंग टोटल. शेवटच्या हाणामारी षटकात किती धावा येतील यावर समीकरण आहेत. या मैदानात 3 ओव्हरला 35 धावा एक बिग टार्गेट असेल. वारेटचा गोलंदाज तयार. पहिला बॉल सती जाधव न फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने बॉल फील जरूर केला. एक धाव कव्हर केली आणि बरोबर स्ट्राइक दिली. ज्या बॅटरनं मागच्या ओव्हरला दोन षटकात ठोकले तो आहे वज्रेश्वरीचा दुष्यंत. मॅच भन्नाट. धावसंख्या फळकावर झालेली आहे 27. 5 बॉल शिल्लक राहत आहेत पहिल्या इनिंग मधील अंतिम षटकातील. गोलंदाज आहे सतीश जाधव मॅन फ्रॉम वारेट. वारेटचा गोलंदाज वज्रेश्वरीचा बॅटर दुष्यंतला थांबवेल का? सतीश जाधव दुष्यंत तयार बॅटर. 27 धावा वज्रेश्वरी. क्लीन बॉलची विकेट. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या. ज्यानं कुरगोडी केली होती दोन षटकाराची त्याच मोठ्या अस्त्राला शांत केलं, नमवलं, झुकवलं, विकेट काढली क्लीन बॉलची. परंतु शानदार दोन षटकार ठोकून दिमागदारपणे परततो वज्रेश्वरीचा ब्रँड दुष्यंत बॅक टू द गाउट. म्युझिक डीजे. धावसंख्या नशीब दुष्यंत दोन षटकार एक षटकार अंकित पटेलचा एक चौकार आणि फायटिंग टोटल आहे 27. परंतु बॉल बाकी राहत आहे 3. लगातार 2 विकेट तिसऱ्या ओव्हरला 3 बॉल मध्ये घेतल्या सतीश जाधव वारेट या गोलंदाजानं. चला बॅटर आपण वॉर्म अप करतोय. घाई करा. आज मेगा फायनल खेळवायची आहे. काल स्पर्धा 5:30 वाजता संपली होती गटातील मॅच. पहिल्या दिवशी 5 वाजता गटातील मॅच झाली होती. दुसऱ्या दिवशी 5:30 आणि काल तिसरी रात्र सुद्धा 5:30 वाजले. त्यामुळे आज फायनल आहे. त्यामुळे आपल्याला घाई करावी लागेल. प्रत्येक संघाने याची जाणीवपूर्वक नोंद घ्यायची आहे की आपण जेवढी घाई कराल त्यामध्ये मॅच फायनलची ही या रातराणीमध्येच होईल. सुरेख फटका चेंडू बिकवले ऑन साइड ला गॅप काढलाय वाईड डीप लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. चांगली फिल्डिंग वारे टीम कडनं. एक धाव वज्रेश्वरीला मात्र जरूर मिळते. स्कोर बनतोय मोठी. धावसंख्या 28. 4 बॉल झाले तिसऱ्या षटकातील. 2 बॉल बाकी आणि त्यानंतर धोंडा वडोली विरुद्ध आडणे हा टॉस केला जाईल. आणि टॉस मध्ये जर कॅप्टन उपलब्ध राहिला नाही तर मात्र त्या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल. मग ती धावांची असेल किंवा षटकाची असेल हे आयोजकांवर डिपेंड राहील. बघ्या काय घडेल. ओव्हर नंबर 3 मधील येतोय 5वा बॉल. 3 षटक समाप्त झाली तर लगेच टॉस केला जाईल. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. धावत या दोन्ही संघाचे कर्णधार बी फास्ट. सोई फटका ऑन साइड ला बॉल मात्र तटवला गेला. इथे मिड विकेट डीप ला चांगलं शतरक्षण. बॉल थ्रो केलाय. विकेट ला संधी. बॅटर शाबूत पोहोचेल का? आणि इथे विकेट. रन आउट ची पंचांचं बोट आकाशाकडे. राष्ट्रवादी चषकचा धमाका. पात्रा ऐकत राहा वन मॅन शो संदीप पाटील. राष्ट्रवादीची एक चांगली साथ. वाणा तालुका राष्ट्रवादी चषक गर्दी. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांना आमंत्रित करतोय माननीय श्री कुमार नारायण पाटील साहेब अंबिस्ते कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. नारायण पाटील साहेब प्लीज वेलकम टॉस बॉक्स. माननीय नवीन पाटील शांताराम काठोळे साहेब ज्येष्ठ व्यक्तिमत्व बिलोशी.
अद्वल शेराल टॉस बॉक्स मध्ये पहिल्या इनिंगची बॅटिंग थांबा. 30-31 धावांचा टार्गेट वारेड संघासमोर ठेवले. वारेड संघानं पहिल्या दोन ओव्हरला 26 धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकात सतीश जाधवनं चांगलं हाताळलं आणि 30 धावांपर्यंत 3 धावा दिल्या. 31 धावांचं आव्हान. थँक्यू. टॉस मध्ये टॉसबॉक्स येतोय. दोन कर्णधार या ठिकाणी आमच्या साथीने जॉईन होत आहेत. एका बाजूने टीम धोंडा वडवली मिस्टर प्रथमेश ठाकरे, तर दुसऱ्या बाजूने आडणे कर्णधार प्रथमेश. यस. नाणेफेक या ठिकाणी केली जाते. एका बाजूने भूमिक स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने चषक भूमिक स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी चषक. कॉलिंग असेल राष्ट्रवादी अशी कॉलिंग दिली आहे. मात्र या ठिकाणी टॉस जिंकला भूमिक स्पोर्ट्स अर्थातच आडणे टीमने. कॅप्टन, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा एकंदरीत निर्णय घेतला आहे. आडण्यावरनं तुम्ही या ठिकाणी पोहोचलेत. दूरचा प्रवास करून एकंदरीत या ठिकाणी आलेत. ओव्हरऑल आल्यानंतर ही टूर्नामेंट पाहता कसं वाटतंय? चांगलं आयोजन आणि नियोजन आहे. एकंदरीत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी तुमचा धोंडा उडवली संघासोबत कधी सामना झालाय का? पहिल्यांदाच. मग एकंदरीत मैदानामध्ये उतराल तेव्हा 3 षटकांमध्ये काय टार्गेट आहे की प्रतिस्पर्धी संघाला आपल्याला कुठपर्यंत रोखायचं? 30-40 धावांवर. नक्की बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यानंतर धोंडा उडवली टीम कर्णधार नाणेफेक गंभावी लागली आहे. तुम्ही टॉस जिंकले असते, तुमचा निर्णय असती म्हणजे जो निर्णय तुम्हाला हवा होता तो निर्णय मिळतोय. एकंदर बॅटिंग करताना मनामध्ये काय टार्गेट घेऊन उतराल की आपल्याला मजेपर्यंत मारायची 3 षट? प्लस जाण्याचा प्रयत्न करू. प्लस जायचंय नेहमी. भिवंडी तालुका म्हटलं की नाईट क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा तिकडे होत, परंतु आज तालुक्यामध्ये खेळायला येताना आणि टुर्नामेंट पाहताना कसं वाटतंय? वाडा तालुक्यातली प्रथमच टुर्नामेंट आहे नाईट आणि चांगलं आयोजन केलेले सुद्धा. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्स मधून रिपोर्ट आलाय. नाणेफेक जिंकले टीमने. निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी करणाऱ्या. मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा मंचावर जाऊन स्थान आपण व्हायचंय. माननीय प्लीज वेलकम व्हीआयपी कुमार नारायण पाटील साहेब अंबिस ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर सकाराम नारायण पाटील साहेब उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. माननीय शांतराम काटोले साहेब आपणही मंचावर यायचंय. संदीप पाटील एक युवा नेतृत्व आहे बिलोशी गावातली या वाडा तालुक्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व्यक्तिमत्व. मग कुमार पाटील असतील, सकाराम पाटील साहेब यांचे नेहमीच मार्गदर्शन संदीप पाटील या युवा नेतृत्वाला लाभलंय. मॅच ठेवायच्या संदीप पाटील यांनी मात्र कार्यकर्त्यांना म्हटलं आणि त्यांनी मात्र पाठीवर हात ठेवला की संदीप पाटील आपण मॅच ठेवा, आम्ही तुमच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहोत. आणि म्हणून वाडा तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा या सीझनमध्ये घडून आणण्याचं काम राष्ट्रवादी वाडा तालुका संदीप पाटील या कार्यकर्त्यांनी मात्र केलंय. या गावातील शान आहेत, एसपी बिलो टीमचे ओनर आहेत आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे गावातील व्यक्तिमत्व यांचा आदर सत्कार मुख्यमंत्र्यांवर केला जातोय. तर या ठिकाणी एसपी बिलोची टीम कडनं मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार केला जात आहे. माननीय कुमार नारायण पाटील साहेब अंबिस्ते कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी होते. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुमार नारायण पाटील अंबिस्ते यांचा सन्मान मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस. माईची शाल पुष्प बुके देऊन सन्मान होते मुख्यमंत्र्यांवर. कुमार नारायण पाटील अंबिस्ते कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका. राष्ट्रामध्ये संदीप पाटील यांनी मोठी हिंमत केली राष्ट्रवादी चषक ट्रॉफी ठेवण्याचा नाईट क्रिकेटचा महासंग्राम. तर हिंमत ही या कार्यकर्त्यांमुळे. कुमार नारायण पाटील यांचा सन्मान होतो संदीप पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. हे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप पाटील या युवा नेतृत्वाच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून वाडा तालुक्याच्या या सीझन मधील ही नाईट क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते. जोरदार टाया या ठिकाणी वारे टीमची वजेश्वरी टीम कडनं.
31 धावांचं आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे पुन्हा एकदा येतोय. ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका उपाध्यक्ष माननीय सखाराम नारायण पाटील साहेब यांचाही सन्मान होतोय. मायेची थाप आणि आशीर्वाद आणि खंबीर नेतृत्व. संदीप पाटलांना एकच म्हटलं की तू मॅच ठेव, मी तुझ्या पाठी खंबीर नेतृत्व आहेत, असे सखाराम नारायण पाटील यांचा सन्मान होतोय. एसपी ब्लू टीम कडून धन्यवाद. राष्ट्रवादी चषक मध्ये पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. माननीय संदीप पाटील यांचे वर्गमित्र, क्लासमेट, चांगले फ्रेंड माननीय भूषण ठाकरे यांचं स्वागत मुख्यमंत्र्यावर केलं जात आहे. आपला राष्ट्रवादी चषक 2023 मध्ये सन्मान. सन्मान माननीय शांताराम काटोले यांचा सन्मान केला जाते. गणेश चुरगे यांच्या शुभ हस्ते आणि आगमन होत आहे. माननीय देव मित्र माननीय प्रल्हाद वेलकम 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 छोट्या भाई देवा वेलकम. त्यांच्यासोबत संपूर्ण देवा कृपा फाउंडेशन ग्रुपचं आपलं मनपूर्वक दिलोशीच्या या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांच्या विनंतीला मान देऊन देवा कृपा फाउंडेशन महाराष्ट्र संपूर्ण कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आपलं या राष्ट्रवादी चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. थोडं प्रेक्षकांनी मागे सरायचं, गाड्या थोड्या या ठिकाणी मागे पार्क केल्या जात आहेत. तर आपण जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. देवा कृपा फाउंडेशन महाराष्ट्राचं मोठं नाव, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठं नाव, अगदी या देशाच्या बाहेर सुद्धा एक मोठं नाव करण्याची कामगिरी मात्र पाहायला मिळते. नक्कीच देवा यांचं जे काम आहे आणि ते सातत्यपूर्वक समाजसेवेचं काम, सोशल वर्कचं काम देवा कृपा फाउंडेशनच्या महाराष्ट्र माध्यमातून पाहायला मिळतंय. पप्पा ढोले यांच्या साथीला खंबीर नेतृत्व म्हणजे पाहिलं आपण तर तानाजी मोरे साहेब, त्याचबरोबर बघितलं आपण तर छोट्या भाई खास खंबीर नेतृत्व प्रल्हाद बाजीराव पाटील साहेब आणि संपूर्ण देवा कृपा फाउंडेशन ही पूर्ण टीम काढून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सामना भन्नाट बघायला मिळतोय. 31 धावांचं आव्हान आहे. राष्ट्रवादी चषक आयोजक संदीप पाटील प्रस्तुत पाहताय आपण एक जबरदस्त. संदीप पाटील यांच्या पाठीमागे मित्र परिवाराचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन आणि मंडळाचं हे युवा नेतृत्व. क्रिकेटवर तेवढं अपार प्रेम करतात संदीपजी पाटील यांची ट्रॉफी, सीमा रेष अपार. राष्ट्रवादी चषकचा दणकेबाज फलंदाजीचा नमुना वा रेड टीम कडनं चौकार. धावसंख्या 11 मात्र बनलेली आहे. जशा तसं उत्तर मात्र वज्रेश्वरी संघाला देण्याचं काम मात्र या ठिकाणी वारीर संघाच्या माध्यमातून करतायत. आणि नक्कीच या ठिकाणी नो डाऊट या देशातील महान खेळाडू ठरलेला, या देशाचा वर्ल्ड कप टेनिस क्रिकेटचा मालिकावीर ठरलेला प्रथमेश ठाकरे प्लीज पाहिलं आपण तर या खेळाडूची आठवण करून देताना. कुणबी समाजातील एक क्रिकेटचा वाग या पालघर ठाणे जिल्ह्यातील सगळ्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला, नवे नवे तर देशातील क्रिकेट रसिकांचा टेनिसचा ताईत बनला, त्या गावातील टीम आहे. आज तो अनुपस्थित आहे तरी सुद्धा तेवढ्या ताकदीनं तेवढ्या जोशानं मात्र या ठिकाणी टीम वारेड संघ फाईट देते जरूर वज्रेश्वरी टीमला. एक तिथपर्यंत एक तगडं आव्हान आहे 3 ओव्हरच्या मॅचला. व्हॉट अ शॉट विल बी मिस यू. प्रथमेश ठाकरे ब्रँड या ठिकाणी जातोय षटकार. मिस्टर डेंजर बॅट्समन वारे नाव आहे.
बाहेर पाठवून दिलं सर. खूप चांगली फलंदाजी यावेळी मात्र कमबॅक करणारी फलंदाजी अर्थातच टीम वॉलेटच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच बघितलं आपण भव्य आयोजन जबरदस्त मात्र चौका षटकार बसतायत. ही स्पर्धा म्हटल्यानंतर मेहनत मात्र खूप एसपी बिलोशी टीमची मात्र संदीप पाटील हे ओनर आहेत आणि त्यांचा शब्द पाळणारे संपूर्ण आमच्या एसपी बिलोईचे सदस्य असतील. मग अभिनय पाटील खंबीर नेतृत्व राहुल भोईर असतील खंबीर नेतृत्व स्वप्नील पाटील असतील सचिन गायकवाड असतील निखिल पाटील असतील रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी त्याचबरोबर प्रवीण जाऊ पाटील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गावातील आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम देऊन मुलाचं सहकार्य केलंय रवींद्र भोईर असतील संदीप पाटील यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी मात्र स्पर्धेला भव्य पारितोषिक मात्र कूलरच्या माध्यमातून दिलेली आहेत आकर्षक चषक. त्याचबरोबर एन्जॉय ग्रुप असेल बिलोशी यांचं मोलाचं सहकार्य या राष्ट्रवादी चषकला मात्र लाभलंय. मॅन ऑफ द सिरीज दिनेश शामराव पाटील असतील बी एस स्पोर्ट यांच्या माध्यमातून स्पर्धा ब्रँड पॅटर्न असतील एक जबरदस्त भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील असतील त्यांनी ट्रॉफी दिली प्रथम ट्रॉफी दिली ऋषिकेश सुरेश भोईर यांचं मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभलेलं आहे आणि संपूर्ण प्रियेश पाटील सागर राऊत रुपेश पाटील असतील सागर पाटील असतील मुकेश पाटील असतील संपूर्ण टीम एसपी बिलोशी असतील महेश पाटील असतील सुयोग पाटील असतील अतुल सावंत असतील संपूर्णपणे या स्पर्धेला मोलाचं सहकार्य प्रतीक पाटील बिलोशी असतील एक चांगल्या पद्धती सातत्य अच्युत पाटील असतील संपूर्ण एसपी बिलोशी टीमनं जी मेहनत घेतली ती सुशांत पाटील असतील सगळे आपले बिलोशीचे एसपी बिलोशी आल्यानंतर सगळे सदस्य मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळत आहोत. सामना चालू ठेवायचा आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होते देवा ग्रुप ऑफ फाउंडेशनचे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रभर देवा ग्रुपचं एक मोठं काम समाजसेवेच्या माध्यमातून सोशल वर्कच्या माध्यमातून आणि कठीण परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध ठिणगी जेव्हा पेटत असते त्यावेळेस मात्र खंबीर नेतृत्व हे उभं राहत आहे. संदीप पाटील यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्वाची मित्रत्वाची छाप ठेवणारं व्यक्तिमत्व आणि इथे आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं त्यांचा सन्मान करणं हे राष्ट्रवादी चषक 2023 मध्ये आमचं परम कर्तव्य आहे. सन्मानाकडे आपण वळत आहोत. मुलाचं विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहणार व्यक्तिमत्व देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र माननीय प्रल्हाद बाजीराव पाटील छोट्या भाई यांचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक अध्यक्ष संदीप गुरुनाथ पाटील यांच्या हस्ते होते. जोरदार टाळ्या छोट्या भाई देवा 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 ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र. माननीय मॅक्स फोर्से यांचं स्वागत आणि सन्मान गणेश चोरगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. बिलोशी गावातील युवा नेतृत्व गणेशजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅक्स फोर्से तरुणांमध्ये वाडा तालुक्यामध्ये खूप क्रेज आहे. महाराष्ट्र सन्मान होतोय देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र सदस्य. एकतीस धावसंख्या समोर असताना पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र सदस्य भूषण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान सुयोग पाटील यांच्या शुभ हस्ते होते. एसपी ब्लूशी टीमचे सदस्य सुयोग पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन भूषण पाटील यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे भूषण पाटील यांच्याकरिता. राष्ट्रवादी चषक ब्लूशी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे दिवा ग्रुपचे सदस्य मान्य मनीष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीण पाटील यांनी करावं. एसपी बिलोशी टीम सदस्य प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे माननीय मनीषजी पाटील. आणि सुरेशजी पवार साहेब यांचं आगमन झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा सरचिटणीस यांचं आगमन वेलकम सुस्वागतम आपलं हार्दिक अधिक स्वागत. मनीषजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय आपलं हार्दिक अधिक स्वागत. दिवा ग्रुप फाउंडेशन सदस्य वेलकम सुस्वागतम. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक मध्ये देवा ग्रुप चे सदस्य माननीय योगेशजी भगत यांचं स्वागत आणि सत्कार राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते होते. एसपी बिलोशी टीमचे कमिटी मेंबर राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते योगेश भगत यांचा सन्मान केला जातोय. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र सदस्य यांचा सन्मान होतोय आपलं हार्दिक अधिक स्वागत.
वेलकम वेलकम सुस्वागतम तदनंतर माननीय दिवा ग्रुप ऑफ फाउंडेशन के सदस्य प्रतीक जाधव यांचा सन्मान आणि सत्कार मुख्य मंचावर चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते होते। माननीय प्रतीक जाधव यांचा सन्मान केला जातो देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र सदस्य रॉयल झिड़के स्टार क्रिकेटर प्रतीक जाधव यांचा सन्मान या स्पर्धेला ज्यांनी मोलाचा सहकार्य केले चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतीक जाधव यांचा सन्मान होतो आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक वाडा तालुका बिलोश या स्पर्धेमध्ये तदनंतर पुढील सन्मान मालिका वीर सायकल ज्यांनी दिली आहे दिनेश श्याम पाटील बिलोश यांच्या शुभ हस्ते तेजस पाटील देवा ग्रुप सदस्य यांचा सन्मान होतोय दिनेश भाऊंच्या शुभ हस्ते ज्यांनी मालिका वीर सायकल दिली दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते तेजस पाटील यांचा सन्मान केला एक स्टार क्रिकेटर म्हणून ओळख या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन महाराष्ट्र सदस्य तेजसजी पाटील यांचा सन्मान होतोय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर दादू राऊत साहेब देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन दादू राऊत यांचा सन्मान या बिलोशीची गावातील युवा नेतृत्व एसपी बिलोशी टीमचे सदस्य ऋषिकेश राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होते काय योगायोग आहे ऋषिकेश राऊत बिलोशी यांच्या हस्ते देवा ग्रुप दादू राऊत यांचा सन्मान होतोय जोरदार टाळे वाजवायचे दादू राऊत यांच्याकडनं ऋषिकेश राऊत यांच्या शुभ हस्ते दादू राऊत यांचा सन्मान होतोय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक 2023 मध्ये। त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतोय राकेशजी जाधव देवा ग्रुप ऑफ महाराष्ट्र यांचा सन्मान आणि सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक मध्ये विशाल दळवी यांच्या शुभ हस्ते होते राकेशजी जाधव यांचा सन्मान केला जात आहे विशालजी दळवी एसपी बिलोशी टीम सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आठ बॉल आणि 12 धावांचं आव्हान वारेड संघासमोर उभं ठाकलंय पहिल्या ओव्हरला 18 धावा आले असताना मॅच पुन्हा एकदा अटीतटीची 8 चेंडू आणि 12 धावा वज्रेश्वरी विरुद्ध वारेड हा बॉल चांगला टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय त्याचबरोबर सुधाकर पाटील पालसई प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचं स्वागत आणि सन्मान संदेश गुरुनाथ पाटील बिलोशी यांच्या शुभ हस्ते होते तर जोरदार टाळे वाजवायचे आहेत ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर पाटील साहेब संदीप पाटील यांनी मोठी उडी घेतली नाईट क्रिकेटचा महासंग्राम वाडा तालुक्यामध्ये घडवणारे एकमेव व्यक्तिमत्व या सीझन मध्ये संदीप पाटील आहेत तर अशी व्यक्तिमत्व सुधाकर पाटील साहेबांसारखी जी मायेचा हात ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि म्हणून इतिहास रचला जातो या वाडा तालुक्याचा या स्पर्धेचा या महाराष्ट्रामध्ये संदीप पाटील यांच्या माध्यमातून या राष्ट्रवादी चषकचा आणि पुढील सन्मानाकडे वळतोय देवा ग्रुप ऑफ फाउंडेशनचे सदस्य मॅक्स सावंत मॅक्सी सावंत यांचं स्वागत आणि सन्मान बिलोशी एसपी ग्रुप टीमचे अतुल सावंत यांनी करावं मॅक्सी सावंत यांचा सन्मान अतुल सावंत बिलोशी यांच्या शुभ हस्ते होते माननीय प्रमोद शेडगे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट नवे नवे व्हॉइस ऑफ सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत पोहोचलेला आवाज मुंबई माननीय आपले वसई स्वीट व्हॉइस आडणे प्रभू शेडगे आमचे मित्र आपलं हार्दिक स्वागत समालोचक पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत 6 चेंडू आणि 12 धाबा 6-12 हृदयाचे ठोके वाढणारी मॅच गोलंदाज बॉलिंग आहे वज्रेश्वरीची बॅटिंग आहे वारेड टीम कडनं 6 चेंडू 12 धाबा कोण जिंकेल ही मॅच तदनंतर पाहता आपण सन्मानाकडे वळणार आहोत व्हाट अ शॉट 6 चेंडू 12 धावांची मॅच ठोकला षटकार ही हे वारेड की ताकद माननीय पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माननीय सुरेशजी पवार साहेब यांचं स्वागत आणि सत्कार
एसपी बिलोशी टीम सदस्य राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते होते या ठिकाणी सन्मान केलं जाते मेगा फायनलच्या या दिवशी पुनश्च एकदा माननीय सुरेशजी पवार साहेब सरचिटणीस पालघर जिल्हा यांचा सत्कार होते जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत सुरेश साहेब एक मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेचे आहेत जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत सन्मान चिन्ह पुष्पबुके आणि मायेची शाल एसपी बिलोशी टीम कडे या ठिकाणी सन्मान होते राहुल भोईर यांच्या हस्ते सरचिटणीस पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत माननीय भावेश पाटील देवबा ग्रुप यांचं स्वागत आहे सन्मान मुख्य मंचावर केला जातोय अवांतर धाव मिळते धाव संख्या बळकावर जाऊन पोहोचते तब्बल 31 धावांचं आव्हान असताना 28 वर ऋषिकेश पाटील यांनी करावं भावेश पाटील यांचा सन्मान देवबा ग्रुप सदस्य महाराष्ट्र भावेशजी पाटील व्हाट अ शॉट आणि इथे ये कैच नहीं छोड़ा है मेरे दोस्त वज्रेश्वरी मैच छोड़ा है आपने मैच बनली होती मैच झालीच होती 27 धाव संख्या बळकावर टोटल लागलेली आमच्यापर्यंत स्कोरर माहिती पोहोचवतायत करेक्शन केले 31 धावांचं आव्हान अजून हव्यात त्या 4 धावा वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोदजी पाटील साहेब बिलावली यांचं स्वागत आणि सन्मान आदेश राऊत यांनी करावं काय घडेल 4 धावा आहेत बॉल शिल्लक आहेत 4 चेंडू 4 धावा वारेट जिंकणार की वज्रेश्वरी या दोन्ही संघांसाठी जोरदार टाय वाजवायचे आहेत भन्नाट मॅच झालेली आहे 4 चेंडू 4 धावा वारेट संघाचा फलंदाज तयार आहे लेफ्ट हँड बॅट्समन त्याचं नाव आहे सतीश जाधव उग्या काय घडेल हा बॉल मात्र दिशा भरकटली वाईट बॉल अटी तटीला अवांतर धाव सतीश जाधवनं ज्या पद्धतीने मात्र 3 धावा शेवटच्या ओव्हरला देतार मात्र सामना खेचून घेतला होता मोठीच धावसंख्या रोखली होती तोच बॅटर आहे आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करताना वज्रेश्वरी संघाचा गोलंदाज अंशनं मात्र डॉट बॉल केलाय व्हाईट बॉल टाकलाय आता डॉट शिवाय पर्याय नाहीये पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत माननीय पुरुषोत्तम शेलार यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर सुशांत पाटील यांनी करावं माननीय कल्पेश सुतार यांनी करावं पुरुषोत्तम शेलार यांचा सन्मान होतोय ऑन साइडला बॉल एक धाव कव्हर केलीये 4 हव्या होत्या 2 धावा मात्र मिळाल्या आणि आता बॉल शिल्लक राहत आहेत 3 चेंडू 2 धावा काही घडलं जाऊ शकतं येणार बोरपाडा संघाला पराभूत केलं या मैदानात कुरुन टीमनं ती मॅच आठवा या मॅचच्या अगोदरची मॅच खतरनाक गोलंदाजी केली होती गोलंदाजानं आणि सोपान मला वाटतं त्याने मात्र मॅच खेचली होती अटीतटीचा खेळ क्रिकेटचा 2 धावा होतील का 3 बॉल मध्ये भावेशजी वॉट अ शॉट ऑन साइडला मात्र बॉल येतो वाईड डीप लॉंग ला क्षेत्ररक्षक मात्र चांगलं झालं एक धाव राख वाचवली आता मात्र कंडिशन वेगळी झाली 2 बॉल ना 2 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेसिंग टाया झाल्या पाहिजेत वज्रेश्वरी करता सुद्धा टाया झाल्या पाहिजे वारेटला सुद्धा दबदबा निर्माण केलाय माननीय नितीन लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका भाविकरचे व्यक्तिमत्व यांचा सन्मान राहुल भोईर यांच्या हस्ते होते 2 चेंडू 1 धाव कोण जिंकेल मॅच प्रथमेश ठाकरे देशातील टॉप 1 चा खेळाडू ठरलेला वर्ल्ड कप टेनिसचा गुजरात त्या ठिकाणी याचा संघ वारेट की अंकित पटेलची मेहनत ज्या पद्धतीने दुष्यंत ठोकले 2 षटकाराची मेहनत ही मॅच कोण जिंकेल वज्रेश्वरी याची चर्चा आहे 2 बॉल 1 धाव कंपल्सरी चेसिंग हा बॉल महत्वाचा आहे हा शॉट महत्वाचा आहे शॉट बसला तर मॅच सोपी आहे तर मॅच जिंकली जाईल काय घडेल आणि इथे मॅच जिंकली वारे टीमनं एक बॉल राखून 31 धावा चेस केले अभिनंदन तेवढंच गोल करतो वज्रेश्वरी जय मोरे यांचं स्वागत आणि सत्कार तन्मय पाटील यांनी करावं जय मोरे यांचं स्वागत आणि सत्कार तन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते होते
गजोरदार टाळ्या वाजवायचे आहेत जय मोरे यांचा सन्मान केला जातोय आणि मॅक्स स्पोर्ट्स यांचे खास खूप मोठे फॅन प्रतीक पाटील बिलुशी या ठिकाणी आलेले आहेत वेलकम प्रतीक पाटील त्याचबरोबर रॉयल